कडलक इन्व्हेस्टमेंट, मेडिक्लेम इन्शुरन्स, टर्म लाईफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीतील विश्वसनीय नाव म्हणजेच कडलक इन्व्हेस्टमेंट संगमनेर. ठिकाण S5 दुसरा मजला Top 10 इम्पिरियल हॉटेल पंचवटी गौरव शेजारी संगमनेर. 9422857586 आणि 9422840086. पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी मनसेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. राहता शहरामध्ये पत्रकार संकेत सदाफळ यांच्यावर नगरपालिकेच्या वतीनं राजकीय पदाचा फायदा घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार सुरू असताना या सर्व घटनांचा खुलासा करून जनतेसमोर मांडला असता याची खुन्नस धरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर याचा निषेध म्हणून राहता तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय. राहता येथील तहसीलदार साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे. राहता येथील सारोमतचे पत्रकार संकेतजी सदाफळ यांच्यावर राहता नगर परिषदेने सूड हेतूने त्या ठिकाणी 188 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हा हा तात्काळ मागे घेण्यात यावा. संकेत सदाफळ यांनी कुठल्याही प्रकारचं 188 कायद्यातील कलमाचं या ठिकाणी गैरवर्तन केलेलं नसताना त्यांच्यावरती सूड हेतूने एका स्वीकृत नगरसेवकाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला जातो. आणि या ठिकाणी जे आपल्या देशाचा जो चौथा आधारस्तंभ आहे या चौथ्या आधारस्तंभाचं या ठिकाणी मुस्कट दाबी या ठिकाणी करण्यात येत आहे. या झालेल्या घटनेचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुक्याच्या वतीनं पत्रकारांना या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि झालेल्या घटनेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. संकेत सदाफळ यांच्यावरती आकसाने सुडापोटी काही दुष्ट हेतू असल्या कारणाने नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या अधिकाऱ्यांच्या मागं कोणाची फूस आहे हे संपूर्ण राहतेकरांना माहीत आहे. या राहत्यामध्ये इतके प्रलंबित प्रश्न असताना रस्ते पाणी यांची दुरावस्था असताना या ठिकाणी जनहिताचा कोणताही निर्णय होताना दिसत नाही आहे. त्याऐवजी सामान्य गोरगरीब जनता यांना कोरोनाच्या नावाखाली वेठीस धरून त्यांचे उद्योगधंदे बंद पाडणे, गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणे, छोटे व्यावसायिक दुकानदार यांना त्रास देणे असा प्रकार नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. मी या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना जबाबदार असणाऱ्यांना जाब विचारू इच्छितो की तुम्हाला निवडून येण्यासाठी पत्रकार आवडत होते, तुम्हाला पत्रकारांनी छापलेल्या बातम्या चालत होत्या आणि मग आज पत्रकार संकेत सदाफळ असेल किंवा अन्य कोणी पत्रकार मित्र असेल हा बातमीदारी करत असताना तुम्ही याच्यावरती आज गुन्हे नोंदवणार? अरे लाज वाटू द्या. वीरभद्र महाराज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजही गोडाऊनमध्ये बंद आहे. अरे कोणामुळं झालेलं आहे? तुम्हाला काय वाटतं राहतेकर बावळट आहेत का वेड आहेत? परंतु राहतेकर तुम्हाला तुमची जागा आगामी काळात नक्कीच दाखवून देईल. या ठिकाणी मनसेच्या वतीने शहराध्यक्ष रामनाथ पाटील सदाफळ त्याचबरोबर सगळे मनसेचे पदाधिकारी आणि सहकारी यांच्या वतीने आज इथं निवेदन देण्यात आलेलं आहे. प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर लवकरच याहीपेक्षा मोठं आंदोलन छेडू. यावेळी मनसे शहराध्यक्ष रामनाथ सदाफळ, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर जयंत गायकवाड, राष्ट्रवादीचे उपशहर प्रमुख समीर बेग, रामा म्हसने, रहीम शेख यांची उपस्थिती होती. लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, राहता.